ताई थोडी बहीण आहेत माझी. शेजारीच्या हातातला पाटल्या बघितल्या आहे ना, परत नवऱ्याला बघितलं का तिच्या नवऱ्या कशा आणल्या ते, आहे काय तुमचं, किती वर्ष झालेलं दिनू, 15-16 वर्षात तवा कानाचं कुठ कुठ घेतलं नाही ना, थोडं आमच्या घरात लागलं म्हणा कशा नाही. मी बायकोला सांगितलं मी तुला करतो आता पाठ्या करतो 100% करतो, काय मला हितनं गेलो मौदापर्यंत पैसे गोळा होत्या ते, पण तू मी परातील 100 पाटल्या टाकणार, त्यातले बेंटेक्सची कोणती आहे सोन्याची कोणती आहे त्यातले निवडून काढायचे. निघत नाही तिला सांगितलं हो ग ताय तुम्ही आता कधी घरी या, 40 वर्ष तुला मी बेंटेक्स वापरायला तेव्हा शकतो पांढरा काय शकतो, आताही मानधन वाढलं मानधन तिने ताज्यात घेत त्यात एक एक दागिना कधी पेटो कर्ज आवडलं मला कशाला मानधन लागायचं आहे, तू तिला मी शिकवलं कशा काय मोठ तिचे 5 तोळ्याचं 7 तोळ्याचं बेंटेक्स आणि असा हात करायचं, उगा सकाळी झाडायचं प्रेमाचा भाग आहे, पण आम्ही महिला खर तर सासर माहेर सांभाळायचं असतं, नवऱ्याची परिस्थिती माहीत असते, काय किती घेणार काय किती घालणार हेही माहीत असतं, पण नवऱ्याच्या प्रेमापोटी कधी कधी आम्ही बेंटेक्सलाही सोनं म्हणून घालतो का तर नवऱ्याच्या चेहऱ्यावर तर समाधान आम्हाला फार मोलाचं असतं. आणि आम्हाला तो नवऱ्याबरोबर सासू सासरे ननद हे सगळं कुटुंब सांभाळायचं असतं, त्याच्यामुळे आम्हाला हातातल्या सोन्याच्या बांगडीपेक्षा त्या बेंटेक्सची बांगडी म्हणजे नवऱ्याने प्रेमाने दिली म्हणून प्रेमाचं मोजबाप अधिक असतं, त्याच्यापुढे आमच्याकडे सोन्याची किंमत काहीच नसते म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही त्याला स्वीकार करत असतो. पण असं चुकूनही समजू नका, कारण की सोनं आणि बेंटेक्स आमच्या बायकांना चांगलं कळतं, कारण आम्ही 9 महिने 9 दिवस गर्भात लेकरू वाढवतो, ते मातृत्व फक्त आम्हाला दिलेलं असतं, ते पुरुषांमध्ये नसतं, इतकी सृजनशीलता आमच्यामध्ये असल्यामुळे निश्चितपणाने ही सृजनशीलता जपण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमामधून करत असतो, हा समाजाला एकसंध ठेवण्याचं काम आमच्या माध्यमातून होत असतं. खरं तर नवरात्रीचा उत्सव ज्या जल्लोषात आपण करत असतो ही सगळी रूपं आमच्यामध्ये असतात, ठरवलं तर शांत नदीसारखं आम्ही वाहतो, उसळलं तर सुनामीही होऊ शकतो, ही सगळी रूपं आपणही आपल्या घरामध्ये अनुभवलेली असतात, पण ती ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असतं, त्यामुळे या समाजामध्ये एकत्रितरित्या काम करत असताना ज्या पद्धतीने घर आणि संसार सांभाळतो त्याच पद्धतीने समाजामध्ये बाहेर पडत असताना आम्ही हे काम करत असतो, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळेच आमच्या बरोबर आहात म्हणून आम्ही यशाच्या पायऱ्या चढत असतो, त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन आजच्या या